नमस्कार. मागच्या भागात आपण भेट दिली ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची भगवान शंकराची उंच मूर्ती असणाऱ्या कर्नाटकमधील मुरुडेश्वरला. आज मी निघालोय कोस्टल कर्नाटकमधील अशाच एका प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्यायला. ते ठिकाण आहे गोकर्ण. मुरुडेश्वर ते गोकर्ण हे अंतर 62 किलोमीटर इतके आहे. मुरुडेश्वर हायवेवरून बस पकडून मी 2.5 तासात गोकर्णाला पोहोचलो. हे ठिकाण शहरी गजबजाटापासून अगदी दूर आहे. माझे हॉटेल हे मेन बीचला लागूनच होते. इथे किनाऱ्याला लागून अशी बरीच हॉटेल्स आणि बीच शॅक्स आहेत. हॉटेलच्या आवारात छान वायू पसरलेली होती आणि त्यावर रंगीबेरंगी टेंट उभारले होते. इथे आपापल्या बजेटप्रमाणे टेंट, हॉस्टेल किंवा प्रायव्हेट रूम असे पर्याय आहेत. सूर्यास्त व्हायला आला तशी माझी पावलं आपोआप समुद्र किनाऱ्याकडे वळली. किनाऱ्यावर अगदी मोजकेच लोक होते. काही जण आपल्या कुटुंबियांसोबत पाण्यात डुंबत होते, तर कोणी मित्रमंडळीसोबत सेल्फी काढण्यात मग्न होते. लहान मुले वाळूत खेळण्यात रमली होती, तर कोणी आपल्या जोडीदाराचा हात हातात घेऊन अनवाणी पायाने वाळूत चालण्याचा आनंद घेत होते. इथे होती फक्त नीरव शांतता. संत वाहणारा वारा आणि फेसाळलेल्या लाटा. इतकी स्वच्छ हवा, शांत अस्पर्शित वातावरण आणि पॉझिटिव्ह एनर्जी हृदयात अगदी भरून घ्यावी असे वाटले. नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त गोकर्णाला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. हिंदू लोकांचे हे एक पवित्र धार्मिक स्थान आहे. येथील महाबळेश्वर मंदिर, महागणपती मंदिर आणि कोठी तीर्थ हे खूप प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वर मंदिरामुळेच हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते. कर्णकर्कश आवाज करत किनाऱ्यावर धावणाऱ्या गाड्या, घोडागाड्या, उंट आणि स्पीडबोट्स यांचा इथे मागमूस सुद्धा नव्हता. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या शांत आणि बजेट फ्रेंडली पर्यटन स्थळाच्या शोधात असाल तर गोकर्णाला नक्की भेट द्या. गोकर्णमध्ये ओम बीच, कुडले बीच, हाफ मून बीच, पॅराडाईस बीच आणि गोकर्ण मेन बीच असे 5 बीच आहेत. इथला नमस्ते कॅफे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय मिर्झन किल्ला आणि जगप्रसिद्ध याना केव्ज सुद्धा इथे जवळच आहेत. इथे स्कुबा ड्रायव्हिंगचे देखील प्रशिक्षण केंद्र आहे. गोकर्णाला येण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे रेल्वेने मुरुडेश्वरवरून येऊ शकतो आणि जर बाय रोड यायचे असेल तर कारवारवरून कर्नाटक महामंडळाच्या भरपूर बसेस आहेत. गोकर्ण रोड रेल्वे स्टेशनवरून सुद्धा येऊ शकतो, पण हे रेल्वे स्थानक गावापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे खूप कमी ट्रेन्स थांबतात. गोकर्ण आणि आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी 500 रुपये दिवस प्रमाणे स्कूटर भाड्याने मिळते. तर पुढच्या भागात भेटूयात याना केव्ज आणि मिर्झन किल्ल्याला.